क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या दाम्पत्याचा पूर्णाकृती पुतळा एकाच ठिकाणी बसवण्यात यावा अशी मागणी कास्टाईप शिक्षक संघटना आणि उमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कास्टाईप शिक्षण संघटना आणि उमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं 3 जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा सोलापूर शहरात एका ठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा, ज्या दाम्पत्यानं संपूर्ण भारतात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, पहिली शाळा काढून स्त्रियांना शिक्षणाचा हक्क दिला, तसंच सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग असं कार्य केलं, विधवा कुमारिका आणि परित्यक्ता अशा स्त्रियांना कौटुंबिक आधार देऊन त्यांचं सामाजिक शैक्षणिक पुनर्वसन केलं, असं थोर दाम्पत्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले या दोघांचा सोलापूर शहरात एकाच ठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा, त्यामुळं सर्वांना स्फूर्ती मिळेल, तसंच सोलापूर शहराच्या वैभवात भर पडेल अशी मागणी कास्टाईप शिक्षण संघटना आणि उमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं महापौर श्रीकांचना यन्नम यांना निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती उमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या नियोजन सल्लागार समितीच्या सदस्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी दिली. शिक्षणाची स्फूर्ती नायिका क्रांतिज्योती सावित्रीमयी फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आम्हा सगळ्या सावित्रीच्या लेकींचं मनापासून अभिवादन आणि मानाचा मुजरा. आज आम्ही सर्वजण कास्टाईप शिक्षक संघटना, उमाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि बहुजन शिक्षक पतसंस्था आणि सोलापुरातील सर्व पुरोगामी फुले शाहू आंबेडकरवादी नागरिक आणि विचारवंतांच्या वतीनं सोलापूरच्या महापौरांना सोलापुरामध्ये क्रांतिबा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती स्त्री शिक्षणाची स्फूर्ती नायिका क्रांतिज्योती सावित्रीमयी फुले यांचा पूर्णाकृती पुतळा सोलापुरात उभारावा यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं. कारण आज जे कोणी महिला म्हणजे आदरणीय महापौरताई असतील किंवा देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या प्रतिभाताई पाटील असतील किंवा अंतराळवीर कल्पना चावला असेल किंवा PV सिंधू असेल, या सगळ्या महिला आज त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत कारण सावित्री माईनं आमच्या शिक्षणासाठी संघर्ष केला. याप्रसंगी अंजली गायकवाड, अर्चना राठोड, मंजुषा इरकसेट्टी, संगीता पाटील, शाहीन शेख, प्रमिला गायकवाड, रेखा खळचोडे, अहिल्या कांबळे, सविता आठवले, दीपा कोळी, श्रीशैला सोनकांबळे, वैशाली दुपारगुडे, प्रमिला दुपारगुडे यांच्यासह महेश कांबळे, विशाल कोरे, सोमलिंग कोळी, महासिद्ध आठवले, श्रीरंग बनसोडे, सादिक तांबोळी, रमेश कोळी, राहुल राठोड, विभीषण साबळे, शिवशंकर राठोड, गोपाल सितारे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.